जय शिवराय, जय जिजाऊ आणि मी जयश्री. तर आजच्या तर काय करतो आहे आम्ही, तर पाणी नाही येत जास्तीचं, पण तरी थोडं थोडं आम्ही कोथिंबीर आणि शेपू टाकलं आहेत, तर त्याला पाणी भरायचं आहेत आता. तर हे बघा, पाणी चालू झालं आहेत. आणि जे आम्ही पाणी असं भरतो ना ठिबकपेक्षा, कारण आमच्याकडं वाळू जास्त आहेत ना, हे बघा तुम्ही दगडं दिसतात ते सगळे जास्तीत जास्त, तर त्याला ठिबकचं पाण्याचा वापर एवढा फायदेशीर ठरत नाही. पण जेवढा होईल तेवढा आमचा प्रयत्न सुरू आहे. तर आता पाणी भरूया आपण. जय श्री कृष्णा, वेलकम टू राधाकृष्ण मराठी ब्लॉग. तो मैं जयश्री पवार आप सबका बहुत बहुत स्वागत करती हूँ. और आज हमके तुम्हें धनिया को पानी भरना है, तो चलो वही करते हैं काम, शुरुआत करते हैं. अब क्योंकि अभी हमारे इधर समर काल शुरू हो चुका है, लेकिन फिर भी हम लोग कोशिश करते हैं कि थोड़ा थोड़ा पानी बचा के कुछ सब्जियाँ निकालें. तो उसमें अपनी धनिया और सोया की सब्जी डाली है, तो चलो उसी को पानी भरते. आणि जास्त वेळ तर मोटर नाही चालत, पण थोडंसं इथं भोपळे आणि कोथिंबीर आणि हे टाकलेत शेपू, आणि त्याचसोबत मक्का पण लावली त्याच्यामध्ये, जनावरांना पण खायला होईल. तर त्यालाच पाणी भरायचं काम चालू आहे. 7-8 आऱ्या होऊन जातात, कारण काल मोटर खालीच ठेवली होती, तर उपसा होतो आहेत आता जास्त वेळ नाही. आणि इधर आए थे बीज देने, लेकिन उनको मैंने मुझे देखा तो पता चला कि अरे इनका चैनल तो हम देखते हैं. तो अभी उन्हीं से पूछते हैं कि आपको हमारा चैनल कब से देखते हो? काफ़ी दिनों से आपका चैनल हम देख रहे हैं. योगेश डगरू वर्मा वो मेरे को बताई कि राधा कृष्णा किचन करके ये वीडियो है, तुम देखो अच्छा लगेगा. आपका चैनल देखा बहुत अच्छा लगा, और आज फेस टू फेस मिल रहे हैं सामने तो और अच्छा लग रहा है. आप हमारे वीडियो मैंने आपका वीडियो देखा, आज सामने मिल रहा है, इससे ज्यादा खुशी और क्या होना चाहिए. सही बात है, थैंक यू. हमें भी अच्छा लगा लाइव कमेंट देख के, है ना बालू भाई? उधर बालू भाई. आणि आमच्या यशला गवर झालेला होता, तर त्याला 10 दिवस झालेत आज. तर त्यासाठी कांदा आणि त्याच्यात कडुनिंबाची पानं टाकून त्याला पाण्याने आंघोळ घालायची. 10 दिवसानंतर अशी आंघोळ घातली, कारण खूप दिवसाची आंघोळ नाही. आणि त्यानंतर हे बघा असा आला, तर खूप लाजतोय आणि सनबाथ घेतोय. किती भारी ना, आमच्याकडं असंच मस्त अंगणात बसून सनी कुणकुणी अशा आंघोळ केलेली. बरं लहानपणी त्याला कमेंट्समध्ये लिहा पटापट, कोणाकोणाला लहानपणचे दिवस आठवले गावाकडचे. आणि घराजवळ असल्यामुळं पाणी कसं झालं आहे, तर चुलीतली राख बी तिथं टाकून देतात सगळे, कारण ते वाहून जातं शेतात सगळीकडं पसरतं, त्यामुळं असं दिसतंय. आणि मी नेहमी सांगत असते की खडे आणि वाळू दगडं याच्याशिवाय आमच्या मातीमध्ये मातीचंच प्रमाण कमी. आणि इकडं आमची कोथिंबीर आणि शेपू तिला पण पाणी भरून झालेलं आहे, तर अशा पद्धतीनं काम सुरू आहे. बरोबर एवढं होतील ना. तर उन्हामध्ये मस्त आमच्या कृष्णाला आमच्या यशला गोर झालेला होता, त्यामुळं काय झालं त्याला लिंब
कढी लिंबाचा पाडा कडुलिंबाचा आणि कांदा टाकून त्यांनी त्याला आंघोळ घातली मस्त उन्हामध्ये सूर्यकिरणाच्या सहासोबत. 10 दिवस झालेत आता तर, आणि पाणी भरायचं पण काम सुरू आहेत. आमचं पाणी पण होत आलेलं आहेत आता. तर कोथंबीर आणि शेपू एकदम आणि त्याच्यात मक्का लावलेली आहेत. तर खूप सगळ्या पद्धतीने असं आमचं काम सुरू आहेत, मल्टीटास्किंग. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे. तर अशा पद्धतीनं आमची सकाळ सुरू होती आणि त्यानंतर आम्ही जास्त वेळ नाही, कारण 8:30 नंतर कडक ऊन व्हायला लागलेत. आता फक्त 8:30 वाजलेत पण असं वाटत नाही शेतात जावं म्हणून तरी. तर त्यासाठी पटापट कामं आवरून घ्यायचे असते सकाळी फटाफट. तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया. आवडला तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत राहते.